फोपच्या ग्लोबल दोन हजार यादीमध्ये मुकेश अंबानींच्या रिलायन्स कंपनीचा कितवा क्रमांक लागतो पंचेचाळीसावा कम्युनिस्ट स्पिरिटच्या निर्देशांकानुसार जगातील सर्वात जास्त मैत्रीपूर्ण शहरे कोणती टोरंटो व सिडनी जागतिक रक्तदाता दिन केव्हा साजरा करण्यात आला चौदा जून मुख्यमंत्री लाडली बहना ही योजना कोणत्या राज्याची आहे मध्य प्रदेश यू आय डी ए आयचे नवीन सीई कोण बनले आहेत अमित अग्रवाल ऑस्ट्रेलियाने कोणत्या देशाचा पराभव करून आय सी सी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस जिंकली भारत फ्रेंच ओपन दोन हजार तेवीसमध्ये केरी ग्रँड स्लॅम विजेता कोण बनला आहे नोवाक जोकोविच जगात सर्वात जास्त ग्रँड स्लॅम जिंकणारा पुरुष टेनिसपटू कोण बनला आहे नोवाक जोकोविच तेवीस वेळा ग्रँड स्लॅम जिंकणारा नोवाक जोकोविच कोणत्या देशाचा खेळाडू आहे सर्बिया माय गव्हर्नमेंट इंडियानुसार जगातील डिजिटल पेमेंट यादीमध्ये अव्वल देश कोणता आहे भारत आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ दोन हजार तेवीस मे महिन्यासाठी कोणत्या खेळाडूस मिळालेला आहे हॅरी टेक्टर पहिला फिफा अंडर ट्वेंटी विश्वचषक दोन हजार तेवीस कोणत्या देशाने जिंकला उरुग्वे उत्तराखंड येथे सुरू झालेला एक्वेरीन हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या दोन देशांमधील आहे भारत व मालदीव पहिला फिफा अंडर ट्वेंटी विश्वचषक दोन हजार तेवीस कोणत्या देशाने आयोजित कोणत्या देशात आयोजित करण्यात आला होता अर्जेंटिना अलीकडेच निधन झालेले सिल्विओ बर्लुस्कोनी हे कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान होते इटली कोणते राज्य शासन पद्म पुरस्कार विजेत्यांना मासिक दहा हजार रुपये पेन्शन देणार आहे हरियाणा कोणत्या राज्याने सर्व पद्म पुरस्कार विजेत्यांना शासकीय वोल्वो बसमध्ये मोफत प्रवास सुविधा दिली आहे हरियाणा प्रिंटर कंपनी एप्सोन इंडियाने कोणाला राजदूत बनवले आहे रश्मिका मंदाना दोन हजार तेवीसचा इक्बाल मसीह पुरस्कार कोणी जिंकला आहे ललिता नटराजन कम्युनिस्ट स्पिरिट निर्देशांकानुसार भारतातील कोणती शहरे बिलकुल मैत्रीपूर्ण नाहीत मुंबई व नवी दिल्ली